नमस्कार, माझे नाव आर्यन विठ्ठल फंड आहे. नमस्कार, माझे नाव अथर्व रवींद्र डफळ आहे. नमस्कार, माझे नाव सार्थक सोमनाथ पानसरे आहे. आम्ही न्यू इंग्लिश स्कूल दामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या शाळेमध्ये शिकत आहोत. आम्हाला या शाळेमध्ये IBT म्हणजेच इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी हा विषय शिकवला जातो. त्यामध्ये 4 विभाग आहेत, ऊर्जा, पर्यावरण, अभियांत्रिकी, शेती विभाग व गृह आरोग्य. हे 4 विभाग आहेत. अभियांत्रिकीमध्ये आम्हाला सुतारकाम, बांधकाम, फॅब्रिकेशन इत्यादी कौशल्य शिकवले जातात. 15 वर्षापूर्वी IBTच्या विद्यार्थ्यांनी या शेडची उभारणी केली आहे व आता आम्हाला या शेडवर पत्रे टाकायचे आहेत. पत्र्यासाठी टाटा स्टील डाउनस्ट्रीम या कंपनीने आम्हाला मदत केली. त्यासाठीचे इंजिनिअरिंग ड्रॉइंग व अंदाजपत्रक काढणे हा प्रकल्प आम्ही IBTच्या अभियांत्रिकी विभागामार्फत पूर्ण केला. शीटवरती आम्हाला कैच्या बसवायच्या होत्या, त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष मीटर टेपच्या साह्याने या शेडची मोजमाप केली. या शेडची लांबी 70 फूट व रुंदी ही 50 फूट आहे. या शेडला या कैचीला उतार देणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाचे पाणी सहजरित्या हे खाली येईल. यासाठी आम्ही रुंदीचा मध्य काढला व तेथून 2 फूट उंची ही कैचीला दिली. त्यानंतर आम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून या 2 लांबींची लांबी काढली, जी की 25.07 फूट होती. त्यानंतर आम्ही प्रत्येक त्रिकोणात समान अंतरावर 3-3 सपोर्ट बसवले. त्यांची सुद्धा लांबी आम्ही पायथागोरसचा थेरम वापरून काढली व या आम्हाला अशा 5 कैच्या बसवायच्या होत्या. एक कैची ही 113.48 फूट स्क्वेअर पाईपची आहे. अशा आम्हाला 5 कैच्या बसवायच्या आहे, जेणेकरून आम्हाला 567.4 स्क्वेअर फूट पाईपची आवश्यकता आहे. अशा प्रकारे आम्हाला एका कैचीसाठी 113.48 फूट स्क्वेअर पाईपची आवश्यकता आहे. आम्हाला अशा 5 कैच्या बसवायच्या आहेत, याचाच अर्थ आम्हाला एकूण 567.4 फूट स्क्वेअर पाईपची आवश्यकता आहे. अशा प्रकारे आम्ही या कैचीचे हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढलेले आहे. याच कैचीचा फ्रंट व्ह्यू या पद्धतीने दिसेल. आम्ही काढलेल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगनुसार आम्हाला अंदाजपत्रक काढता आले. या इंजिनिअरिंग ड्रॉइंगनुसार आम्हाला 50 बाय 50 बाय 3 mm 570 फूट स्क्वेअर पाईपची आवश्यकता आहे व तसेच वेल्डिंग रॉड, नटबोल्ट, कलर, ढाप इत्यादी साहित्यांचीही आवश्यकता आहे. या सर्व प्रकल्पासाठी आम्हाला 33,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. नमस्कार, माझं नाव दत्तोबा विठोबा भगत, या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. गेले 20 वर्ष मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. या ठिकाणी आमच्या ह्या परिसरामध्ये ही जी मुलं आहेत, या मुलांनीच IBTच्या शिक्षणामधून हे शेड उभं केले. गेले 10-12 वर्ष झाले हे शेड उभं केलेलं आहे या ठिकाणी, परंतु त्याच्यावर पत्रे वगैरे नाही नव्हते आणि म्हणून टाटा स्टील कंपनीने आम्हाला या ठिकाणी पत्रे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या पत्र टाकण्याकरता ते वर सगळं सपाट असल्यामुळं त्या ठिकाणी मुलांनी ड्रॉइंग करून त्याचा म्हणजे दोन्ही बाजूला उतार द्यायचा असं मुलांनी ड्रॉइंग केलेलं आहे. त्याला कमीत कमी 30-40 हजार रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. या शाळेतली सर्व लहान मोठी कामं जी आहेत ही सर्व IBTची मुलं शिकता शिकता ही सगळी कामं करतायत. पुढल्या कामाकरता तर आम्हाला थोडीशी मदत मिळावी अशा पद्धतीची या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि ही आमच्या सर्व शाळेमध्ये ही जी मुलं आहेत ही IBTच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी जी केलेली कामं आहेत ही सर्व मुलांच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी उभी झालेली आहेत.